नमस्कार मित्रांनो, आज आपण शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या बुकची ऑडिओ समरी ऐकणार आहोत. बुकचे लेखक आहेत प्राध्यापक नामदेवराव जाधव. हे एक प्रसिद्ध उद्योजक, लेखक, वक्ता आहेत. शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन जग जिंकण्याची दुर्गम महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या ध्येयवादी मावळ्यांना हे पुस्तक समर्पित करतात. हे पुस्तक ज्यांना इतिहास माहीत आहे परंतु व्यवस्थापन माहीत नाही त्यांच्यासाठी आहे. हे पुस्तक ज्यांना व्यवस्थापन आणि इतिहास अजिबात माहीत नाही अशाच लोकांसाठी आहे. थांबा, हे पुस्तक ऐकण्यापूर्वी हातात पेन घ्या आणि कोरा कागद घ्या, कारण यातील तुम्हाला जग जिंकून देणारे आणि लक्षात ठेवावे लागणारे मुद्दे लिहावे लागणार आहेत. हे अत्यंत आवश्यक आहे. आता आपण बघूया बुकची प्रस्तावना. च्या स्पर्धेच्या युगामध्ये त्याला यशस्वी व्हायचे असेल आणि एकतर नेता होणे आवश्यक आहे किंवा यशस्वी व्यवस्थापक नाहीतर उद्योजक होणे अत्यंत आवश्यक होऊन बसले आहे. युगाच्या स्पर्धेत आज आमची पिढी आणि देश समक्षपणे उतरावा यासाठी तरुणांना प्रेरणा मिळणे महत्त्वाचे आहे. आणि तरुणांना प्रेरणा देण्यासाठी, राष्ट्राच्या निर्मितीसाठी मग आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशिवाय दुसरे कोणते नाव येणार? छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनच एकंदरीत प्रेरणादायी असले तरी महाराजांच्या यशस्वी जीवनाचे सूत्र उलगडून दाखविणे तेवढीच गरजेचे आहे. माणूस शून्यातून प्रवास करून यशस्वी होण्याची एक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया आजच्या तरुणांना जर व्यवस्थित समजावून सांगितली तर ते नक्कीच जग जिंकतील असा मला विश्वास आहे. आर्थिक किंवा इतर काही कारणांमुळे जी मुले MBA चे शिक्षण घेऊ शकत नाहीत अशा मुलांना व्यवस्थापन म्हणजे काय असते, आयुष्याचे नियोजन कसे केले जाते, आयुष्यात निर्णय कसे घेतले जातात हे शिकवणे हाच या पुस्तकाचा मूळ उद्देश आहे. यातून प्रेरणा घेऊन जी मुले पुढे येतील त्यांनी समाजाचे, राष्ट्राचे नेतृत्व करावे. म्हणून या पुस्तकातून नेतृत्व म्हणजे काय, नेतृत्व करण्यासाठी कोणते गुण आवश्यक आहेत ते हे विस्तृतपणे सांगितले असून जगाच्या पाठीवर नेतृत्व करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीही सांगितल्या आहेत. आपण लोकांचे नेतृत्व करावं अशी मनापासून कळकळ असणाऱ्या तरुणांनी मग लोकांना कोणत्या प्रकारच्या प्रेरणा देऊन आपल्याकडे आकर्षित करणे हेही ह्या पुस्तकामध्ये स्पष्ट केले आहे. ज्या कोणाला जगात यशाच्या शिखरावर जायची महत्त्वाकांक्षा आहे अशाच लोकांसाठी हे प्रेरणादायी पुस्तक लिहिले गेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आत्तापर्यंत लोक एक यशस्वी योद्धा, राजा म्हणून ओळखत होते. परंतु महाराज एक यशस्वी राजा होण्यासाठी जे मूलभूत गुण जबाबदार होते ते म्हणजे कुशल व्यवस्थापन आणि दुसरा गुण म्हणजे प्रभावी नेतृत्व. दुर्दैवाने आपल्या देशातील लोकांनी व्यवस्थापन शास्त्राकडे पुरेसे लक्षच दिले नसल्याने त्यांनी महाराजांना व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून किंवा अखंड राष्ट्रनिर्मितीचा प्रेरणादायी प्रशासक म्हणून पाहण्यात उशीर झाला असावा. आज जगात जेव्हा व्यवस्थापन क्षेत्राची गरज आणि क्रेज वाढू लागली तशी शिवाजी महाराजांची व्यवस्थापन कौशल्य आणि नेतृत्व पद्धती जगाला खुणावू लागली आणि त्यातूनच शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकाची संकल्पना पुढे आली. करणे म्हणजे खूप अवघड काम असं आमच्या तरुणांना सांगून त्यांची दिशाभूल केली जाते. परंतु व्यवस्थापनाची प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग
डायरेक्टिंग अँड कंट्रोलिंग ही चार मुख्य तत्वे जर आमच्या तरुणांना साध्या सोप्या भाषेत उदाहरणासह सांगितली गेली तर ही धाडसी पोरं उभ्या जगाला आव्हान देतील, जगाच्या स्पर्धेत नक्कीच बाजी मारतील। म्हणून या MBA खूप महागड्या व्यवस्थापन शिक्षणापासून वंचित तरुणांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी हे पुस्तक नक्कीच मदत करेल। हे पुस्तक ऐकून या देशातून एकतरी बिल गेट्स, वॉरेन बफेट जन्माला यावा अशी अपेक्षा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा जगाने घेतली आहे, म्हणून आज आपण पुन्हा त्यांच्या नावाचा जागर करून तरुणांना व्यवस्थापन क्षेत्राची जाण करून देणार आहोत। आपण या पुस्तकातून प्रेरणा घेऊन आयुष्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने करायला शिकणार आहोत। त्याचबरोबर आयुष्याचं नियोजन, आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेण्याचे कौशल्य तुम्हाला प्राप्त होणार आहेत। यातून पुढे प्रेरणा घेऊन तुम्ही एक यशस्वी नेता आणि राष्ट्राचे आधारस्तंभ होणार आहात। लक्षात ठेवा, आपण यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर मागे वळून आवश्यक पाहूया। पाठीमागे राहिलेल्या देशबांधवांना मदतीचा हात देऊया आणि एका सक्षम राष्ट्राची निर्मिती करत असताना संपूर्ण जगाला कल्याणकारी मार्गाने घेऊन पुढे घेऊन जाऊया। श्री महाराजांच्या विचाररूपी आशीर्वादानेच हे सिद्ध होणार आहे, म्हणूनच आपण त्यांना त्रिवार मानाचा मुजरा करून या पुस्तकातील कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया।